हाय फ्रेंड्स, मी मयुरी। स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण बनवणार आहोत टोमॅटोचा ठेचा। त्यासाठी मी तयार 10 ते 15 हिरव्या मिरच्या टाकल्या, त्याच्यात थोडंसं तेल टाकून घेतलं आणि ह्या भाजून घेतल्या। आता आपल्याला याच्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे। ह्या पण छान व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहे। आणि लसूण भाजून घेतल्यामुळे ठेचा एकदम चवीला मस्त लागतो। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आणि आता आपल्या ह्या मिरच्या आणि लसूण भाजून झालं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 3 टोमॅटो बारीक कट करून घेतले आहे। आणि आता याच्यामध्ये आपल्याला ह्या भाजलेल्या मिरच्या आणि लसूण टाकून घ्यायचं आहे। आणि चवीनुसार आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची। कोथिंबीर टाकल्यामुळे ठेचा छान लागतो। आणि हा ठेचा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला। आणि आता तव्यावर तेल टाकून घेऊ। आणि तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं ठेच्याचं ते टाकून घेऊ। आणि हे मिक्स करून घेऊ। आणि मिक्स करताना मध्यभागी जागा ठेवायची आणि साईडला असा ठेचा करून घ्यायचा। म्हणजे जे पाणी ठेच्यामध्ये तयार झाले आपण जे मिक्सरला वाटून घेतलं तेव्हा ते मध्यभागी राहील आणि लवकर मग हे सारण कोरडं होतं। हे बघा, अशा पद्धतीने आता 2 ते 3 मिनिट ठेचा मी छान असा गॅसवरती परतवून घेतला आहे आणि कोरडा झाला। तुम्ही बघू शकता कलर पण छान आला आहे। मला एकदम मिक्स करून दाखवते। हे बघा, जवळून एकदम कोरडा झालेला आहे, पाणी पूर्णपणे आटून गेलं आहे त्याचं। आणि हा आता आपण मिक्स करून घेऊ। आणि आपला ठेचा आता इथे तयार झाला आहे। आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवला। आपल्याला टोमॅटो असा जास्त बारीक करावा लागत नाही, कारण तो आपण मिक्सरमध्ये ऑलरेडी केलेला असतो। आणि झटपट असा हा टोमॅटोचा ठेचा तयार झाला। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।